मुंबईमध्ये बसतात लघुजी साळवे यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आले. त्यांचं हे वक्तव्य काय आहे तर उद्धव ठाकरे म्हणाले होते, येणाऱ्या काळामध्ये आपलाच मुख्यमंत्री होईल, मग तो महिला असो वा पुरुष. पण ही ताकद जी आहे, तुम्ही जे सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे, मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझ्या मुख्यमंत्री, पण माझ्या हक्काचा आपल्या शिवशक्ती लहूशक्ती भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आता महिला मुख्यमंत्री येणार का या चर्चांना उधाण आले. नमस्कार, मी श्रुती आणि लेटसन मराठीमध्ये आपलं स्वागत. उद्धव ठाकरेंच्या या महिला मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानामुळे रश्मी ठाकरे यांची ऍज अ महिला मुख्यमंत्री म्हणून जास्त चर्चा रंगली आहे, तर त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र सुप्रिया सुळेच्या नावाची चर्चा होते. तर आता या महिला मुख्यमंत्र्यांच्या नावाची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही, मात्र जुन्या काळामध्ये अनेकदा अनेक महिला नेत्यांची नावं ही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती, मात्र आतापर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री पदाची हुलकावणीच मिळाली. तर कोण होत्या या महिला नेत्या ज्यांची महिला मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली, जाणून घेऊ या व्हिडिओ मधून सविस्तर. वयाच्या 27व्या वर्षी विधानसभेवर निवडून येत थेट राष्ट्रपती पदापर्यंतचा आपला राजकीय प्रवास पूर्ण करणाऱ्या महिला नेत्या म्हणजे प्रतिभाताई पाटील. पण मुख्यमंत्री पदाने मात्र त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. 1978 साली ज्यावेळी शरद पवार यांनी राज्यामध्ये पुलक सरकारचा प्रयोग केला, त्यावेळी राज्यात पहिल्यांदा काँग्रेसची सत्ता गेली आणि शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी काँग्रेसकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पहिल्यांदा प्रभा राव आणि नंतर प्रतिभाताई पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांचे सरकार बरखास्त करण्यात आलं, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं आणि सर्वसाधारणपणे विरोधी पक्षनेता हाच मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार असतो, त्यामुळे प्रतिभाताई पाटलांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली. पण यावेळी देखील अनेक दावेदारांच्या वादामध्ये प्रतिभाताई पाटलांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली आणि मुख्यमंत्री पदाची माळ अंतुल यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर होत्या त्या शालिनीताई पाटील, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी. मात्र एवढ्याच ओळखीच्या पुढे जात त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं. 1957 साली सांगलीच्या लोकल बोर्डच्या निवडणुकीपासून आपला राजकीय प्रवास सुरू करत शालिनीताई पुढे मंत्रीही झाल्या आणि मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदारही राहिल्या. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं पुलोत सरकार खाली खेचलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली, त्यावेळी शालिनीताई पाटील यांचं मुख्यमंत्री पदासाठीच्या नावाची चर्चा आघाडीवर होती. याबद्दल स्वतः शालिनीताईंनी आपल्या संघर्ष या आत्मचरित्रात सांगितलं आहे की आपल्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा थेट इंदिरा गांधींजवळ करण्यात आली होती. मात्र त्यांनी असा आरोप देखील यावेळी केला आहे की स्वतः वसंतदादांनी म्हणजे त्यांच्या पतींनीच त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. ज्यावेळी बॅरिस्टर अंतुले हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शालिनीताई राज्यातील मंत्रिमंडळात नंबर 2 मंत्री होत्या. त्याचबरोबर ज्या सिमेंट घोटाळ्यामुळे अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला, त्या सिमेंट घोटाळ्यामागे शालिनीताईंचा हात होता असं त्यावेळी बोललं गेलं. मात्र तरी देखील मुख्यमंत्री पदाने मात्र त्यांना हुलकावणीच दिली. प्रमिला काकू चव्हाण यांची आजच्या काळात पटकन पटेल अशी ओळख सांगायची ठरली तर त्या आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई आहेत. दाजीसाहेब चव्हाण यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रमिला काकीला विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यावेळी त्या विधानसभेवर निवडून देखील आल्या. त्यानंतर त्या सलग 2 लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या आणि याच काळात काँग्रेस विभागली गेली. प्रमिला काकी मात्र इंदिरा गांधींच्या इंदिरा काँग्रेसमध्येच राहिल्या. त्यावेळी त्यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आणि ज्यावेळी शरद पवार यांचं पुलोत सरकार खाली खेचण्यात आलं, त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या, ज्या की काँग्रेसने जिंकल्या होत्या, त्या सर्व निवडणुका प्रमिला काकींच्या नेतृत्वात लढण्यात आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रमिला काकी चव्हाण यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा झाली. मात्र यावेळी देखील राज्याला महिला मुख्यमंत्र्याच्या पदाने हुलकावणीच दिली. त्यानंतर येतात त्या मृणाल गोरे. त्यांच्या आंदोलनांनी त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली तर इतिहासात त्यांना एक लढवय्य नेत्या म्हणून देखील ओळखलं जातं. पाणीवाली बाई ते लाटणेवाली बाई अशी ओळख निर्माण झालेल्या मृणाल गोरे यांची देखील राज्याच्या महिला मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी चर्चा झाली होती.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलाच धक्का बसला होता आणि याचवेळी जनता दलाला चांगलं यश मिळालं होतं, तर राज्यात काँग्रेस विभागली गेल्यामुळे याचा फायदा जनता दलाला चांगलाच झाला होता. त्यावेळी राज्यात कुणालाही बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे जनता दलाने इतर पक्ष आणि अपक्षांना घेऊन मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी एस एन जोशी यांनी जर मुख्यमंत्री पदासाठी नकार दिला तर मृणाल गोरे यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशा चर्चा होता. मात्र ऐनवेळी काय झालं की इकडे दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि जनता दलाला म्हणजेच पर्यायाने मृणाल गोरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाने फुलकावणी दिली. तर आजच्या घडीला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तिकडे भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या राज्याच्या महिला मुख्यमंत्री म्हणून चर्चा होतात, तर दुसरीकडे रश्मी ठाकरे यशोमती ठाकूर यांच्या नावाच्याही चर्चा असतात. पण राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर येणारा कालच देईल. तुम्हाला काय वाटतं कोण होईल राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री, कमेंट करून नक्की करा. आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.